माबाईंबद्दल पुरेशी माहिती नव्हती, त्याचा तुम्हाला एक फायदा कलाकार म्हणून असाही झाला असेल की तुम्हाला क्रिएटिव्ह करायला खूप वाव होता, म्हणजे ते दडपण नव्हतं, मगाशी तुम्ही म्हणाल तसं बांधलेलं नव्हते. तर त्या काळातलं कुठलं फिलिंग तुम्ही पकडलंय या मालिकेत मुख्य, आणि ते मुळात या दोघांमध्ये तुम्ही ट्रान्सफर कसं केलं? खूप छान प्रश्न आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला हा पुस्तक मी वाचलं ना, तर ते पुस्तक ठेवल्यानंतर आहे ना, मी असा जरा एक शांत झालो होतो. आणि नंतर मला असं वाटलं की या दोघांचं सामाजिक कार्य आपण बाजूला ठेवूया सध्या. सामाजिक कार्य खूप लोक करत असतात, म्हणजे आज रमाबाईंनी केलं त्याचं खूप कौतुक आहे, प्रश्नच नाही त्याबद्दल काही, पण खूप माणसं आहेत. म्हणजे आपण एका माणसाबद्दल तर नाहीच भाष्य करू शकत कधी. ज्या वेळेला समाजाचा प्रश्न येतो त्यावेळेला आत्ता आत्तापर्यंत बाबा आमटेंपासून ते सगळेच जण काम करतातच आहेत, जोरदार काम करतात. तर मला असं वाटलं की ते पुस्तक ज्या वेळेला मी ठेवलं ना, त्यावेळेला मला रमाबाई आणि माधवराव यांच्यामधला ना एक अल्टिमेट रोमॅन्स दिसला, आणि तो रोमॅन्स मी पकडण्याचा प्रयत्न केला या मालिकेमध्ये. कारण मला असं वाटतं त्या काळामध्ये रोमॅन्स ही कॉन्सेप्ट किंवा शब्द आपण जरा थोडासा वेगळा वाटेल आपल्याला, पण एक त्या काळामध्ये एक नवरा बायकोंमधलं जे एक नातं होतं, आणि एक तर एज डिफरन्स एवढा होता त्यांच्यामध्ये, तरीसुद्धा आज तुम्ही प्रसंग बघा, म्हणजे जर काही मालिकेमधले प्रसंग बघाल ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी ते जपण्याचा प्रयत्न केला आहे. ते सीन्स करताना की आज ते दोघं जण जरी समोरासमोर एकमेकांकडे बघत राहिले ना, तरी असं ते खूप लव्हेबल वाटतं बघताना, आणि तशा रिॲक्शन्स पण आम्हाला येतात. म्हणजे आज मला ना कोणीही ऑड रिॲक्शन दिलेली नाही आहे की काय एवढीशा छोट्या मुलीला तुम्ही त्यांच्या शेजारी बसवलं आहेत आणि काहीतरी असं करताय. आणि तो जो अल्टिमेट रोमॅन्स होता ना, तो मला इतका भावला मनाला की त्या दोघां, आणि तो अव्यक्त होता माझ्या मते. कारण रमाबाईंनी ना त्यावेळेला कसं आपण आपलं फिलिंग छान उघडपणे मांडणार, पण त्यांनी ज्या अव्यक्तपणे किंवा जे नीट सादर करता येत नाही, आपल्याला जे सांगता येत नाही, ते त्यांनी काही वेगळ्या शब्दांमधनं, त्यांच्या काही वेगळ्या फिलिंग्समधनं इतकं सुंदर पद्धतीने मांडलं आहे. तर तो मला खूप आवडला, तो मी ठेवला आहे. आणि त्याच्याबरोबरीने अल्टिमेटली म्हणजे जे रमाबाईंना शिकवण्यासाठीचा झालेला प्रयत्न, मी हे जाहीरपणे आणि अगदी प्रामाणिकपणे हेही कबूल करतो मी की याच्यामध्ये मी ते किचनमधला पण काही गोष्टी भाग दाखवलेत मालिकेंमध्ये, म्हणजे भांडणं दाखवली आहेत, हे केलं आहे ते केलं आहे. मला असाही प्रश्न विचारला गेला की ते हे काय इतकं तुम्ही दाखवताय, तुम्ही परत त्यात सेम पॅटर्नमध्ये जात आहे का? तर मी म्हटलं नाही. याचं कारण असं आहे की स्वयंपाकघर म्हटलं आणि पाच बायका एकत्र येऊन काम करतायत म्हटलं की भांड्याला भांडं हे लागतंच लागतं. मग ते कुठल्याही वैचारिक भांडणं असतील किंवा साधी तुमच्या आमटीमध्ये चिंचगुळाच्या आमटीमध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा का नाही टाकल्यात पसनंची सगळ्या मारामाऱ्या असतील. सो त्या मारामाऱ्या अल्टिमेटली होत्या, प्रतिकूल परिस्थिती होती हे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. रमाबाईंच्या शिक्षणामध्ये जेवढे जेवढे अडथळे येऊन गेले, मग ते अडथळे काय काय येऊन गेले, मग त्यांच्या घरातली परिस्थिती असेल किंवा त्या आजूबाजूला जी जी सामाजिक सगळी स्थित्यंतरं होत गेली किंवा काही भांडणं झाली, त्याच वेळेला सावित्रीबाई फुलेंवरती पण अटॅक झाला होता, जवळपासचा काळ आहे तो. त्याच वेळेला म्हणजे मला वाटतं 73 हा काळ आहे, मला वाटतं 65 बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं ज्योतिबा फुलेंनी. सो तो सगळाच पिरियड साधारण खळबळीचाच होता, पण त्या सगळ्या खळबळीच्या वातावरणामध्ये ह्या दोघांमधलं फक्त डोळ्याडोळ्यांमधलं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो नजरेतलं प्रेम, आणि रमाबाईंचा अतिशय म्हणजे फारच त्यांचं भक्ती होती न्यायमूर्तींवरती. कारण न्यायमूर्तींचं निधन झाल्यानंतर मला वाटतं वर्षभर तरी त्यांनी स्वतःला कोंडून ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या बाहेर आल्या, त्याच्यानंतर फक्त नवऱ्याच्या ज्या सगळ्या इच्छा होत्या त्या त्यांनी पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी पुढचं त्यांचं आयुष्य खर्ची घातलं.